नमस्कार आज शनिवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेवीस डॉक्टर प्रभात्रे फाउंडेशन संचालित स्वरमय गुरुकुलचा कार्यक्रम निर्देशक या नात्याने मी प्रसाद भडसावळे आपणा सर्वांचं स्वागत करतो स्वरयोगिनी डॉक्टर प्रभात्रे यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाचे औचित्य आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चोवीस कार्यक्रमांचे आयोजन स्वरमयी गुरुकुलच्या वतीने करण्यात आले आहे या मालिकेतील आजचा हा तेरावा कार्यक्रम तो सादर करण्यासाठी आपल्यात उपस्थित आहेत ज्येष्ठ गझलकार श्री प्रदीप निफाडकर प्रदीप निफाडकरजी हे ज्येष्ठ गझल सम्राट सुरेश भट यांचे अंतरंग शिष्य आहेत प्रदीपजींनी प्रेम व दारू यात अडकलेल्या गझलेत वात्सल्यता कौटुंबिकता व आध्यात्मिकता आणली ते पत्रकार म्हणूनही परिचित आहेत स्वप्नमेणा गझलदीप या गझलेची माहिती देणारा ग्रंथ वेगळे वाटसरू तीर्थंकरांची गाणी मय शायर गझल सम्राट सुरेश भट आणि या चरित्रग्रंथासह दहाहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत त्यांच्या संपादनातही अनेक पुस्तकांची निर्मिती झाली आहे प्रदीपजी हे आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कवीही आहेत विशेष म्हणजे उर्दू साहित्य परिषदेचे ते बिनविरोध निवडून आलेले पहिलेच मराठी भाषक अध्यक्ष ठरले काव्यदीप या मासिकाचे संपादन तसेच कोसबाड येथून प्रकाशित होणाऱ्या शिक्षण पत्रिका या मासिकाचे ते विद्यमान कार्यकारी संपादक आहेत संगीतकार राम कदम गजानन वाटवे भीमराव पांचाळे व हर्षित अभिराज यांच्यासह अनेकांनी निफाडकर यांच्या गझलांचे गायन सादर केले आहे सादर करतही आहेत चित्रपट मालिकांसाठीही ते गीतलेखन करतात यासोबतच सकाळ लोकमत देशदूत अशा वृत्तपत्रांमध्ये सव्वीस वर्ष उपसंपादकापासून कार्यकारी संपादकापर्यंत विविध पदांवर त्यांनी कार्य केले आहे मालिकांचेही ते लेखन करतात त्यांच्या या कार्याप्रती राज्य उर्दू अकादमीचा विशेष पुरस्कार कैलासवासी भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार उर्दू मित्र पुरस्कार वैष्णव मित्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजनिष्ठ पत्रकारिता पुरस्कार साहिर लुधियानवी व बर्ला साहनी फाउंडेशनचा जा निसार अख्तर पुरस्कार असे मानाचे अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत गझलदीप या त्यांच्या मराठी गझलांच्या कार्यक्रमांचे आतापर्यंत महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये दोन हजारहून अधिक प्रयोग झाले आहेत असे हे बहुश्रुत व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर उर्दू शायरीतील देशप्रेम हा कार्यक्रम सादर करणार आहेत तसंच आज मला सांगायला आनंद होतो की आजच जळगाव इथं येत्या भावी काळात संपन्न होणाऱ्या सूर्योदय नावाच्या संस्थेचं जे संमेलन होणार आहे तर त्या संमेलनाची त्यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे मी प्रदीपजी निफाडकरांना विनंती करतो की त्यांनी उर्दू शायरीतील देशप्रेम ह्या आपल्या विषयाला प्रारंभ करावा धन्यवाद सर्व सन्माननीय श्रोते प्रभाताई आणि आपण सर्वजण खरं तर हा एक अतिशय चांगला उपक्रम गेले तेरा व्याख्यानं इथं माझं तेरावं आहे बारा व्याख्यानं झाली आणि प्रभाताईंच्याच भाषेत सांगायचं झालं या व्याख्यानाचं वर्णन करायचं काय तर प्रभातांनीच गायलेली एक गझल आहे ती गजल अशी आहे की हम जुनून में जिधर चलते है एका उन्मादात एका वेडात आम्ही जेव्हा जिकडं जातो हम जुनून मे जिधर निकलते है मंजिले साथ लेके चलते है तेव्हा आपण बरोबर जातो तेव्हा सगळ्यांना घेऊन गेलं पाहिजे हे यांनी शिकवलेलं आहे आणि तेच उपक्रम तुम्ही राबवत त्याबद्दल तुम्हाला खास धन्यवाद उर्दू शायरीतील देशप्रेम असा माझा विषय आणि ह्या तीन शब्दांकडे आपण फार गांभीर्याने लक्ष देतो आहोत एक तर मी देशप्रेमावर बोलणार आहेत त्यामुळे उर्दू शायरीतील इतर गोष्टींवर बोलणार नाही शायरीतील बोलणार आहोत त्यामुळे उर्दूने कितीतरी मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत उर्दूची पत्रकारिता स्वातंत्र्य चळवळीमध्ये मोठी होती उर्दूची नाटकांनी अतिशय चांगलं काम केलेले स्वातंत्र्य चळवळीत पण मी तिथं वेळेअभावी त्याचा आढावा न घेता फक्त शायरीवर फोकस केलेला आहे आणि तिसरा शब्द महत्त्वाचा आहे तो उर्दू उर्दू हा शब्दच मुळात सतराव्या शतकात जन्माला आला बाराव्या शतकात जरी उर्दूची जडणघडण सुरू झाली असेल आमिर खुसरोपासून तरी त्याला उर्दू हा शब्द मिळायला तोपर्यंत तो हिंदी होता हिंदवी होता रेक्ता होता रेक्ती होता असे अनेक शब्द त्याला मिळाले परंतु त्याला उर्दू शब्द मिळायला सतराशे साठ साल उजाडावं लागलं त्यामुळे उर्दूचा आपण जर विचार केला सतराशे साठ आणि आपल्याला काही महत्त्वाचे साल हे दोन तीन बघायला पाहिजे मी इतिहासाचा प्राध्यापक नाही त्यामुळे सालांमध्ये मी अडकणार नाही पण हे दोन तीन साल महत्त्वाचे आहेत ह्या व्याख्यानाच्या दृष्टीने ते बघायला पाहिजे त्यात ते एक महत्त्वाचं साल आहे ते सतराशे सात सतराशे सात हे का महत्वाचं आहे तर ह्यावेळेस दोन घटना घडल्या एक मार्च सतराशे सातमध्ये औरंगजेब गेले आणि औरंगजेब गेल्यानंतर सगळी मुघल ही डळमळायला लागली तिथून आणि खरं तर तेव्हा एकीकडे गझलांचं किंवा एकीकडे कि एकी उर्दूचं अतिशय चांगलं स्वरूप येत चाललं होतं आणि इकडं औरंगजेब गेले औरंगजेब गेल्यानंतर मार्चमध्ये ते गेले आणि एक सप्टेंबरमध्ये सर्वात महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे वली दखनी नावाचा कवी गेला वली दखनीबद्दल आपल्याला कदाचित माहिती नसेल म्हणून मी आव आवर्जून सांगतो कारण वली दखनी हे नाव आपण सगळ्यांनी लक्षात ह्यासाठी ठेवलं पाहिजे की वली दखनी हा उर्दूतील पहिला साहिबे दिवान साहिबे दीवान म्हणजे ज्याचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं असा आणि हा जो वली दखनी आहे हा इतका पॉप्युलर होता त्या काळात कोणतंही इंटरनेट व्हॉट्सअप काही नसताना पॉप्युलर होता तो आणि तो किती पॉप्युलर होता आणि त्याचं पुस्तकही म्हणजे नंतर आलेलं आहे पण त्याच्या आधीसुद्धा त्याच्या गजला त्यावेळेस दिल्लीमध्ये ऐकल्या गेल्या आणि दिल्लीत त्याला पाचारण केलं होतं जसं मला आज तुम्ही पाचारण केलं तसं आणि त्याला वि बोलवून त्याच्याकडनं त्या गजला ऐकवल्या होत्या ऐकल्या होत्या आणि त्या उर्दू गजला ऐकल्यानंतर तिथले लोक त्याचे दिवाने झालेले होते वेडे झालेले होते पुढच्या वेळेस तो जेव्हा गेलेला होता तेव्हा औरंगजेबाच्या सत्तेच्या सगळी सत्ताच आहे त्याची तर औरंगजेबाच्या सत् पियेने आजच्या भाषेत स्वीय सहाय्यक म्हणून स्वीय सचिव म्हणून त्याने तिथं त्याला त्याची भेट घेतली आदाब वगैरे झाला त्याने विचारलं बली दखनीला की आप जिल्हे इलाही को कब मिलना चाहते हो जिल्हे इलाही इलाई इलाई म्हणजे ईश्वर इलाईचं सावली ज्याची सावली ईश्वराची सावली ज्याच्यावर आहे असा म्हणजे तो राजा म्हणजेच औरंगजेब पण जिल्हे को आप कब मिलना चाहते हो आणि त्याने बाणेदारपणे उत्तर दिलं की मी तर काय भेटणार नाही त्यांना त्यांना भेटायचं असेल तर माझ्याकडे या बघा वली दखनी असं म्हणलेलं आहे उर्दू ही भाषा कुठे जन्माला आली ह्याच्याबद्दल उर्दू भाषेमध्ये खूप वाद आहेत दिल्लीवाले म्हणतात आमच्याकडे जन्माला आली लखनौवाले म्हणतात नाही आमच्याकडे आली आणि एक शोत्तर असं सांगतो ती पुण्याजवळचे आपलं सुपे गाव आहे नगरच्या इथलं तिथं जन्माला आली असे मतप्रवाह बरेच आहेत मग याच्यावर जेव्हा आमचे वाद होतात उर्दूच्या भाषेतवर जेव्हा मी काही उर्दू भाषिकांशी बोलत असतो तेव्हा त्यांना म्हणतो की ठीक आहे तुमचं काही का वाद असे कुठे का जन्माला येणार पण एक महत्त्वाचं आहे की उर्दूचा पहिला साहिबे दिवाण हा वली दखणी होता हे तर मान्य आहे ते म्हणले मान्य आहे त्याचा जन्म औरंगजेब औरंगाबादमध्ये झालेला आहे औरंगाबाद आपल्या औरंगाबादमध्ये त्याचा जन्म झाला आणि पुढचं मी त्यांना सांगतो की हा औरंगजेबाला असं उत्तर जेव्हा दिलं त्याने की मी भेटणार नाही तू त्याला भेटायचा असेल तर कवीला भेटायला त्याने यावं एवढी डेरिंग फक्त महाराष्ट्रीयन माणूसच करू शकतो त्यामुळे ही आमचीच भाषा आहे यात काही वाद नाही आणि त्यांनी पुढे एक छान सांगितलं ते आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे वली सांगितलं की त्या औरंगजेबाला मी तर भेटणार नाही पण त्याला हे माझा निरोप पोचो निरोप काय तुम्ही तलवारीने माणसं मारता आणि प्रदेश जिंकता प्रेमाने जिंकलं तर तेच खरं जिंकणं असतं त्याने उदाहरण असं दिलं पुढे तलवारींना गंज चढतो प्रेम नेहमीच लखलखत राहतं प्रेमाला गंज चढत नाही हे फार उत्तर सुंदर त्यांनी दिलं आणि असं प्रेमाने माणसं जिंकणारी आपली एक उर्दूची परंपरा आपल्या महाराष्ट्रातनं सुरू झालेली आहे म्हणून एकोणीसशे सात हे साल अशा दृष्टीने महत्त्वाचं आहे आपल्याला सगळं बाकीचा इतिहास मी जात नाही कारण ईस्ट इंडिया कंपनी कधी आली आणि ईस्ट इंडिया कंपनीला म्हणजे ती सोळाशेमध्ये आली आणि मग ती पंधरा वर्षातच तिला वखाराचं लायसन मिळालं ला, आपल्या राज्यकर्त्यांनी तेव्हाच्या दिलं ते सगळं ठीक आहे सुरतला त्यांना परवानगी मिळाली जहांगीरकडनं आणि नंतर मग त्यांचे रंग हळूहळू दाखवायला लागले आणि मग हे सतराशे साल चाल आलं आणि तिथून सगळा हा प्रवास सत्तेचाळीसपर्यंतचा एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतचा नंतरचाही प्रवास बघणार का पण देशप्रेम हा शब्द वापरला आहे देशभक्ती त्यामुळे एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतचा आपण बघणार आहोत संपूर्ण हे म्हणजे जवळजवळ नव्वद वर्षाचा आढावा मला एका तासामध्ये घ्यायचा आहे त्यामुळे तुम्ही मला सहकार्य करा की साठ कसा आपण करता येईल त्यात जेवढे तुम्हाला आवश्यक आहे तेवढीच माहिती आणि देशभक्ती म्हणल्यानंतर काही कविता ह्या अतिशय सेम असतात हा आमचा देश किती महान आहे आमच्या देशात अमुक आहे सोनं निघत होतं धूर सोन्याचं धूर होता अमुक होतं आणि देशभक्ती म्हणल्यावर तसंच त्याचं पॅटर्न असतो त्यामुळे त्यात मी फार खोलात न शिरता जेवढ्या आवश्यक आहे तेवढ्या ओळी फक्त तुम्हाला आहे पूर्ण कविता फक्त दोनच आहे त्या शेवटी ऐकवणार आहे त्या का शेवटी तेही तुम्हाला लक्षात येईल परंतु गेले म्हणजे आपण जे बघितलं तर तसं आक्रमण हे काय आपल्याला नवीन नव्हतं अलेक्झांडर ह्याचं आक्रमण आपल्याला तिसऱ्या शतकामध्ये झालं होतं आपल्या इथं तेव्हापासून आक्रमणं भारतावर होत होती कारण भारत इतका संपन्न आपला देश आहे आणि मग तिथून हा जो इथपर्यंत आला मुघल सत्ता आणि मुघल सत्ता जाऊन इंग्रज सत्ता येणं ह्याच हा इथनं जो आपला पिरियड सुरू झाला स्वातंत्र्य चळवळीचा हा प्रवास एकीकडे एक एक आपल्याला माहिती आहे कारण मी सगळेच टप्पे सांगत बसणार नाही मी कवितेतले टप्पे सांगणार आहे कवितेतले टप्पे म्हणजे तुम्ही उर्दू ज्यांना जाण जाणतात त्यांना असं वाटेल की मी रिवायती शायरी कशी होती म्हणजे ज्याला परं पारंपरिक म्हणतात किंवा ज्याला जदीत शायरी म्हणतात जी आधुनिक कि आहे किंवा जी तरक्की पसंत जी सा जास्त करून मार्क्सवादी लोकांच्याबद्दल म्हटलं जातं तरक्की पसंत शायरी त्याच्यावर मी बोलणार नाही कारण ते टप्पे कवितेचे इथं मांडण्याचा अर्थ नाही ते टप्पे तर मला माहिती आहेत परंतु दुसरे दोन टप्पे असे आहेत की एक दिल्लीची शायरी आणि एक लखनौची शायरी त्याला खारिज आणि वगैरे म्हणतात पण ते ठीक आहे दाखिली आणि खारिज पण तो शब्दांत अडकायला भा आपण अडकू नये परंतु या दोन प्रवाहांमध्ये ही शायरी कशी कशी पुढे येत गेली आणि काय झालं या शायरीमध्ये गमती देशप्रेम कसं कसं बदलत गेलं ह्याचे टप्पे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे गंमत अशी आहे बघा की मीर त मीर सारखा शायर जो गालिबच्याही आधी हां गालिबच्याही आधी तो होता त्याचं मै गालिबने स्वतःनेच म्हटलं आहे ना सुनते ते आगले जमाने मे कोई मीर बी था असं त्यांनीच म्हणलेलं आहे त्यामुळे तो आधी आहे जरी काळ एक असला तरी ते सायरीमध्ये श्रेष्ठ मोठं ज्येष्ठ आहे हा मीरसुद्धा जेव्हा दिल्ली लुटली खरं तर त्याचे बरेच प्रॉब्लेम होते त्याचे स्वतःचे त्याचा अजिबात राज्यकर्त्यांशी पटत नव्हतं त्याचं मुघल संतलन असली तरी आणि त्याचं त्याची स्वतःची मुलगी विवाहित होऊन वारली होती बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळे त्याच्या दुःखाच्या गजला खूप आलेल्या आहेत आणि त्यात दिल्ली जेव्हा उद्ध्वस्त झाली तेव्हा त्याचा ते शेर आहे दिल्ली मे आज भीक बी नै नाही मिळती आज भीक बी भी नाही मिळती तक दिमाग जिने ताजो तख्त का ज्यांना हे वाटत होतं की आपल्या डोक्यावर ताजो तख्त असावे आणि त्या रुबाबात चालत होते त्यांना आज भीकसुद्धा मिळत नाही अशी या दिल्लीची हालत त्यांनी मोठी कविता आहे आणि त्यामध्ये त्यांनी मांडलेली आहे की दिल्ली कशी उद्ध्वस्त झाली तीन चार कविता आहेत खरं तर त्याच्या आणि असं त्या काळातल्या बऱ्याच कवींनी दिल्लीचे अवस्था मांडलेली आहे नंतर मग हळूहळू त्यांना जेव्हा इंग्रजांचं हे कळायला लागलं की अरे हे इंग्रज असे आहेत आपल्याशी असे जुलूम करतायत असं असं वागतायत तेव्हा मग ते आपल्याच लोकांना पहिल्यांदा झापायला सुरवात केली त्यांनी की जे भक्त झालेत इंग इंग्रजांचे त्या लोकांना छापायला सुरुवात केली आणि ती मग वेग वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे एक इस्माईल मेरठी म्हणून त्याचा शेर आहे बघा तो शेर तुमच्या रहावर रहा जर्गा जिसे चर गई हे इंग्रजी म्हणजे तो समूह आता असा राहिलेला आहे की ज्याला इंग्रजांनी खाऊन टाकलं आहे कोणता आहे रहा व जरगा जिसे चरगई हे इंग्रजी सो वहा खुदा की जरूरत ना आंबिया दरकार तिथं आता देवाची सुद्धा गरज नाही आहे इंग्रजीचीच गरज आहे फक्त असं वाटायला लागलेलं आहे असं त्या पहिल्यांदा आपल्या लोकांना पहिल्यांदा झापायला लागले मग नंतर आडून अडून काही काही गोष्टी कवी सांगायला लागले आडून अडून म्हणजे कसं बघा ते पण एक उदाहरण म्हणून सांगायला हरकत नाही तुम्हाला कारण त्याच्या अगोदर आपल्याकडे फक्त भारताच्या भव्यतेविषयी महानतेविषयी कविता खूप लिहिल्या गेल्या म्हणजे ज्याचा मुनीर शिको शिकोआधी म्हणून जो होता ज्यानी ज्यांनी त तुरुंगात अनेक वर्ष काढली इंग्रजांच्या काळात आपल्या स्वातंत्र्य चळवळीत त्यानेसुद्धा तेव्हा कसं लिहित होता परिओ को फास लेते है दोस्ता के हिंदुस्ता के लोक को फास लिहते है हिंदोस्ता के लोक आणि क्यूकर शिकारे ने खेले याहा केलो मेलो म्हणजे इथं खेळत का नाही आहेत लोक इथले लोक ही सगळी परीयांना फा फास करणारी म्हणजे प्रेम करणारी आहेत अशी प्रेमळ लोक आहेत असं तो लिहित होता तो सुद्धा बदलला आणि मग आडून आडून कशी सांगायला लागले साकीब शेर आहे दिल भूट राहता आपसे आप, आप आशियाने मे दिल भूट राहता आपसे आप, आप आशियाने आशियाने आशियानेमध्ये माझा आमच्या घरट्यात आमच्या घरट्यात म्हणजे कुठे आमच्या देशात तिथंच घुटमत गुदमरू लागला होता दिल भूट राहता घुट रहा आहे आपसे आप, आप आशियाने मे आजची नाही चमनकी हवा ही जमाने मे ह्या काळात आता चांगली नाही आहे हवा अतिशय वाईट हवा झालेली आहे असं तो सांगायला लागला बघा पहिल्यांदा कसा टप्पा आहे तिथं आपण भारताच्या प्रेमाविषयी सांगतोय भारत कसा मान आहे जो बदलत कसा गेला आपल्याच लोकांना पहिल्यांदा झापायला लागला अरे इंग्रजांच्या नादी लागू नका हे सांगायला लागले मग नंतर प्रतिकात्मक बोलायला लागले मग नंतर जफर अली खान जो दागचा शिष्य होता आणि ज्याने बारा वर्ष तुरुंगामध्ये इंग्रजांनी त्याला डांबलं होतं तो तो जो आहे जफर अली खान त्याचं पण बघा तो कसं समजावणीच्या सुरात सांगतोय दुश्मनी घेत नाही आहे इंग्रजांशी तो इंग्रजांना समजावण्याच्या असुर तो म्हणतो गर हमारी तर तुम बी गैरके महकूम हो आमच्या अर्कत जर तुमच्यावर वेळ आली असती पारतंत्र्यातली तर गर हमारी तर तुम बी गैर के महकूम हो फिर जरा तुमको बी कदरे आदी आफियत मालूम हो जर आमच्यासारखे असतं तर तुम्हाला कळलं असतं पारतंत्र्य म्हणजे काय आहे हे तुम्हाला कळलं असतं आणि तसं करू नका असं समजावणीच्या सुरुवात सांगतोय आता हे चालू असताना इंग्रजांचा पगडा हळूहळू चांगलाच विळखा घे घ्यायला लागला तो पगडा बसायला लागला मग त्यांनी इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली आणि इंग्रजी शिक्षण आपले लोकं लगेच बराबर शिकायला लागले जसं मुघल आल्यावर फारसी शिकायला लागले तसंच मग त्यांच्या ते इंग्रजीची टर उडवण्याची सुरुवात झाली इंग्रजीची टर कशी उडवायची अकबर इलाबादीने खूप त्याच्या लिहिले मी सगळे शेर ऐकत नाही पण त्याचा एक शेर खास करून ऐकतो कारण तो म्हणला की जग मिळते कौन्सिल मे अनुरेबल को अनुरेबल म्हणजे ऑनरेबल त्यांनी उर्दूमध्ये अनुरेबल केले जग मिळते कौन्सिल मे अनुरेबल को जो इल्तमास हो उमदा तो कबूल है म्हणजे पाय चाटायची ज्यांची लायकी आहे त्यांनाच तिथे जागा मिळते तेच तिथे जाऊ शकतात असं तो बजावून तो इंग्रजीवर टीका करायला आणि इंग्रजीवर कर खूप त्याने टीका केलेली आहे विशेष म्हणजे हा अकबर इलाबादी स्वतः मॅजिस्ट्रेट होता म्हणजे असा काही सो कमी ह्याचा माणूस नव्हता की तो इंग्रजी त्याचं इंग्रजी पक्क होतं त्याचं तो प्रश्न नाही पण तो सांगायला लागला की आपल्या भाषा वाचवायच्या असतील तर इंग्रजी शिकू नका हे त्याने सांगितलं मग ही सगळी चालू असताना एकाने पुस्तक लिहिलं आहे जय आव्वाद जयदी म्हणून अली अव्वाज जयदी त्यांनी उर्दू के कौमी शायरी के सौसाल असे एक छान पुस्तक लिहिलेले ते बाजारात अवेलेबल पण आहे त्यांनी बघा कसं लिहिलं सुद्धा त्या काळात असंच प्रतिकात्मक बोलत होता आता त्यांनी बायको एक बायको आपल्या नवऱ्याला लिहती आहे की तुम्ही परदेशात गेल्यामुळे काय झालं म्हणजे जसं मेरे पिया गए रंगून वाहच किया जसं गाणं आहे ते पुढे आलं तर तसं तो सांगतोय की तुम जप परदेश सिधारे तुम जप से परदेश सिधारे दिन महिने रो रो गुजारे रातो काठी गिनगिन तारे था एक जमाना ओ भी प्यारे आता हे ते सगळं प्रेमाचं वर्णन आहे यात काहीच आहे नाही तो हळूच एक कडवं मध्ये घुसवतो त्या सख्या कवितेत मोठी दहा कडव्यांची कविता आहे त्यात एक हळूच कडवं घसवतोय की मुल्क मे एक तुफा बपा आहे आत्ता काय झालंय आपल्या देशामध्ये एक मोठं संकट आलेलं आहे जय जय कारोंका शोर मचा आहे आता हिरांचे जयकार करत होते सगळे जेल की बस्ती मैने बसाई था ओ भी एक जमाना भाई म्हणजे त्यावेळेसुद्धा एक असा जमाना होता आणि हा आताचा जमाना असा वेगळा आहे अशा पद्धतीने एक वेगळा टप्पा तिथं आला आणि मग जेव्हा टिळक जेव्हा प्रखर विरोध करायला लागले गांधी विरोध करायला लागले हे जेव्हा मे एकोणीसशे वीसनंतर गांधी सोळाच्या आसपास गांधी आले आणि नंतर ते वीसपासनं पॉवरफुल झाले टिळक गेल्यानंतर हे जेव्हा बोलतात एक धाडसाने तेव्हा उर्दू कवींनाही जोर आला की आपणही असंच बोललं पाहिजे आणि मग उर्दू कवितेतनं थेट थे थे वार व्हायला लागले ह्या टप्प्यात म्हणजे साधारणतः एकोणीसशे ते एकोणीसशे वीसच्या दरम्यानचा हा टप्पा आहे यावेळेस सगळे वार व्हायला लागले आणि मग स्वदेशीचा नारा सुद्धा गुंजायला लागला स्वदेशी आपल्याला माहिती सावरकरांनी स्वदेशीच्या ओळी इथंच फर्ग्युसनला केली होती आणि ती एकोणीसशे एकच्या आसपास आहे त्यामुळे त्या ह्याच्यात तिलोकचंद मेहरू म्हणून आहे त्यांनी स्वदेशी नावाची कविताच लिहिली आहे आणि ती अशी आहे वतन के दर देहा की दवा स्वदेशी आहे ह्या भारतातलं दुःख काय असेल त्याच्यावर जो उपचार काय असेल तर ती स्वदेशी आहे हाच आहे आजही हा मंत्र स्वीकारायला पाहिजे आपण असंच आहे वतन के दर्दे निहा की दवा स्वदेशी है गरीब कोम की हाजत रवा स्वदेशी है हो अपने मुल्क की चीजों से क्यों हमें नफरत ज्या आपल्याच चीज आहे त्याला का आपण असं घृणा करतो हो अपने मुलक की चीजों से क्यो हमे नफरत हर एक का जब मुद्दुआ स्वदेशी आहे आपल्या प्रत्येक भारतातल्या प्रत्येक ते दुखणं आहे तेच मान्य आहे की स्वदेशी पाहिजे मग आपले ब्रजनारायण चकबस म्हणून जे शायर होते ज्यांनी जे फैजाबादमध्ये जन्मले आणि त्यांनी होमरूल चळवळीवर कविता लिहिल्या आणि ब्रजनारायण चकबस यांच्याबद्दल असं बोललं जातं की बऱ्याच इतिहासातल्या घटनांवर त्या काळातल्या घटनांवर त्यांनी प्रत्येक घटनावर कविता लिहिली किंवा एवढंच कशाला गांधी नेहरू सरोजिनी नायडू तू त्यावेळेचा जेवढा मोठे नेते होते त्या सगळ्यांवर त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत त्यांनी सुद्धा होमरुल चळवळीवर कशी कविता लिहिली होती चार चोळी त्यातल्या तुम्हाला ऐकवतो की जमीन हिंद के रुद्बे मे अर्ष आला आहे जमीन ए हिंद के रुद्बे मे अर्ष आला आहे हे होमरुल की उम्मीद का उजाला आहे हे होमरुलचा उजाला आहे ये होमरूल की उम्मीद का उजाला है मिसेस बेझेंटने इस अर्जू को पाला आहे ही इच्छा आमची आहे आणि तिने मिसेस बेजेंटने ती पाळलेली आहे मिसेस बेझेनने इस अर्जू को पाला आहे फकीर कोम है और ये रागमाला राग आहे आम्ही असे गरीब आहोत पण ही रागमाला आहे आमची स्वदेशी असल्याची हुमपरुल चळवळ करायची आणि त्यावेळेस त्यांनी बरंच बऱ्याच त्याच्या सांगता येतील पण बऱ्याच कविता त्यांनी याच्यावर लिहिलेल्या आहेत आणि रवी सिद्धिकी नावाचा उर्दू शायर मोठा होता ह्याने ह्याच्यावर मी अख्खं प्रकार खरं तर मी ह्या सगळ्यांवर लिहिलेलं आहे एक एक प्रकरण आहेत माझी एक एक खरं तर ही पुस्तकाचेच विषय आहेत प्रत्येकजण किंवा हा सुद्धा एक पुस्तकाचा विषय आहे पण त्या रवी सिद्धकीनी गांधी टोपी वापरायला सुरुवात केली म्हणजे बघा हे फार महत्वाचं आहे गांधी टोपी घालून तो लिहित होता आणि बारडोलीच्या सत्याग्रहावर त्यांनी कविता लिहिली तेव्हा तो म्हणतो मर्दे मैदा की बढते ही चले जाते है आम्ही असे मर्द आहे की ते सगळे मैदानाकडे चाललो आहोत कसे मरते मैदा की बडतेही चले जाते हे पाव गैरोंके उखडतेही चले जाते हे त्यांचे आम्ही पाव उखडतो आणि निघालो आहोत असहकार आलेला आहे म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतला असा कोणताही विषय नाही जो उर्दू कवींनी घेतलेला नाही मी परत एकदा मान सांगू सांगू इच्छितो उर्दू कवी असं मी म्हणताना कोणत्याही धर्माची उर्दू ही भाषा नाही कोणत्याही जातीची उर्दू भाषा नाही ही उर् उर्दू भाषा आपल्या भारताची आहे आपली गंगा जमनीची तेहजीब म्हणा काय म्हणा ही आपली भाषा आहे त्यामुळे ह्या भाषेमध्ये सगळेच लोक आहेत ब्रजनारायण चगबस जसा आहे फिरा गोरखपुरी जसा आहे तसाच गालिब आहे तसाच मीर आहे पण गालिबसारखा मनुष्य का लिहित नाही ह्या स्वातंत्र्य चळवळीत काही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गालिबची पेन्शन अडकली होती इंग्रजांकडे त्यामुळे तो सारखा लाचार होत होता की बाबा माझी पेन्शन दे बाबा माझी पेन्शन सारखे पत्रव्यवहार करायचा गालिब आणि तुम्हाला माहितीच आहे त्याबद्दल तर त्याची ख्याती आहे की तो अतिशय दारू प्यायचा आणि मटकाही खेळायचा इवन तो मटका खेळता खेळता त्याच्या घरामध्येच मटका चालायला लागला आणि त्याला पोलिसांनी पकडून जेलमध्येही टाकलं होतं इथपर्यंत त्याचं जा हे झालेलं होतं पण काव्यप्रतिभा इतकी मोठी आहे त्याची की त्यात काही म्हणजे प्रश्नच नाही आहेत पण तो गान म्हणजे गालिबसुद्धा असा वैतागलेला असल्यामुळे तो ह्या इंग्रजांना विरुद्ध बोलू शकत नव्हता हळूच त्यांनी एकदा एक, एक कविता लिहिलेली आहे आणि ती अशी आहे की बस के फलामा युरीद है आज हर सिलह शोर गुलिस्ता का घर से बाजार में निकलते हुए जोहर आता है आप इंसा का जेव्हा घरात आम्ही बाहेर पडतो तेव्हा आमचा जो उत्साह आहे आमचं जे धैर्य आहे त्याचं पाणी होऊन जातो इतकंच दादागिरी यांची चाललेली आहे पण हे फार आणि त्यांनी लिहिलेलं आहे मी मीरचं तुम्हाला मगाशी बरंच सांगितलं की त्यांनी थेट वार असं करण्यात या लोकांना थोडं हे होतं पण मोमीन जो मोमीन आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याची ती गजल तर पूर्ण आपल्याला माहिती आहे की तुम्ही याद हो की नाही याद हो हां तर त्या तसा हा शायर हा सुद्धा हा असं म्हणतोय बघा कलिसा कलिसा हा शब्द यात आढळ तुम्हाला कलिसा म्हणजे चर्च कारण इंग्रज तेव्हा धर्मांतरांमध्ये खूप पॉवरफुल होते धर्मांतर करत चालले होते अनेकांना अनेक, अनेक म हिंदू आणि मुसलमानांना ते ख्रिश्चन बनवत होते आणि त्यांचा उद्देश तोच आहे असं पहिल्यांदा वाटतही होतं त्यावर प्रतिक्रिया आलेल्या होत्या त्यावरही कविता आहेत मोमीनसारखा जो नाजूक लिहिणारा शायर आहे इतका सुंदर शायर आहे तो सुद्धा एकदा लिहून गेला की कैते है ये हम चाट के खाक धूळ चाटून आम्ही म्हणतोय कैते है ये हम चाट के खाक इसमे गो हो खाक आम्ही यामध्ये मातीत मिसळून जाऊ अब तो जमीन बोसे कलिसा न करेंगे आता आम्ही चर्चच्या जमिनीचा आम्ही चुंबन सुद्धा घेणार नाही आमचं भले आमचं खाक झाले तरी चालेल असं त्यांनी सांगितलेलं होतं बऱ्याच कवी आहेत सगळ्यांचाच आढावा घ्यायचा म्हटल्यावर हे विल परंतु आपल्या सगळ्यांना माहिती बहादूरशाह जफरला इंग्रजांनी अटक केली आणि तिथून अठराशे सत्तावन्न नंतर हे सगळं आपलं रामायणपुढचं माहिती आहे ह्यामध्ये बहादूरशाह जफरला तिकडं रंगूनला नेलं आणि दुसरा राजा जो होता वाजिद अल्ली जेव्हा आपल्याला ठुमऱ्यांमुळे माहिती आहे मोरा नै नैयर जाय वगैरे ज्यांनी लिहिलेला आहे हा वाजिद अल्ली मग तो इतका चांगला कवी ज्याची आजही आपण ठुमरी म्हणतो हा वाजेदल्ली ह्यालाही पकडून त्याला कलकत्त्याला घेऊन गेले आणि दोघांच्या बरोबर दोघांच्या बायका होत्या त्यामुळे दोघांना घेऊन ते, दो ते गेलेले आहेत आणि इथून मग आणखीन खूप या वाजेदांलीचं एक सांगायला पाहिजे म्हणजे हे परत एक का सांगायला पाहिजे अलेक्झांडरच्यापासून आपण खूप ताकदीने लढलो आहे बघा अलेक्झांडरला जगत जेता म्हणतात पण अलेक्झांडर जगत जेता नव्हता कारण अलेक्झांडरला भारत जिंकता आलेला नाही संपूर्ण भारत त्यांनी थोडासा भाग जिंकलेला होता आणि पुढे गेलेला होता त्याला नाही जिंकता आला कारण आपल्याकडे पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत जी शिवाजी महाराजांपर्यंत असे योद्धे आणि असे चांगले राजे होते की ज्यांनी कडाडून हे सगळ्यांना विरोध केला होता आश्चर्याची एक गोष्ट सांगतो फार लोकांना हे माहिती नसेल म्हणून सांगतो वाजिद अल्लीने आपली स्वतःची फौज अयोध्येची फौज की फौज ती इतकी चांगली बनवलेली होती की त्यामध्ये महिलांनासुद्धा सैनिक केलेलं होतं त्याने इतकं मोठ्या प्रमाणात त्यांनी आणि बाहेरनं बाहेरच्या देशातनं महिला बोलून त्यांना सैनिक केलेला आहे याच्या नोंदी आहेत असा इतका मोठा होता आणि एक गंमत सांगायला पाहिजे तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याची फौज चांगली आहे असं मार्क्सच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे कारण कार्लमार्स आणि तो एकाच ह्याच्यातला आहे कार्लमार्स हा जर्मन तत्ववेता आपल्याला माहिती आहे ज्यांनी सगळी कामगार क्रांती पण त्यांनी सुद्धा हा उल्लेख केलेला आहे की ह्याची फौज अतिशय सुंदर आहे आणि त्याच्यावर एक चॅप्टर त्यांनी अख्खा लिहिला याच्या फौजेवर म्हणजे आपल्याकडे सैन्य नव्हतं असं नाही पण आपापसातली आप दुही जी आहे आपल्यामध्ये जाती जातीतली धर्माधर्मातली जी दुही आहे याच्यामुळे इंग्रजांनी आपल्यावर हो खरं राज्य केलं नाहीतर अवघड होतं तर असे जफर आणि वाजिद अली शाह गेल्यानंतर खरं थिनगी पडायला सुरुवात झाली ही जी थिणगी पडलेली होती आणि एक प्रसंग सांगून मी पुढे जातो बहादूर शाह जफर तुम्हाला माहिती आहे का कुणाला बहादूर शाह जफर हा कितव्या वर्षी झालाय राजा माहितीये का वयाच्या बासष्टाव्या वर्षी राजा झालाय तोपर्यंत त्याला राजा हूच देत नव्हते त्याच्या घरातले त्याचा मोठा एकतर त्याला जे ते वडिलांचं त्याचं हेच नव्हतं पटतच नव्हतं आणि मग त्याला ते झालं आता तो बासष्टाव्या वर्षी राजा झाल्यानंतर तो किती साल फक्त एक पंचवीस वर्ष त्याला फक्त सत्ता भोगता आली आणि तो जेव्हा सत्याऐंशी वर्षाचा था झाला था म्हणजे बघा नव्वदीकडे तो झुकलेला राजा आहे आणि त्याला इंग्रजांनी पकडलेला आहे आणि तो सत्याऐंशीव्या वर्षी इंग्रजांचा एक शिपाई आला त्याला पकडायला त्याला अटक केली आणि त्याला रुबाबात त्याने असं एक शेर ऐकवला राजा तू शायर आहेस ना शेर ऐकवणे आणि तो शेर असा होता दम दमय मे दम नाही अब फैर मांगो जान की आता दम नाही आहे तुमच्यात आता जीवाची परवा करा दम दमे मे दम नाही अब खैर मांगू जान की ए जफर बस हो चुकी शमशेर हिंदुस्तान की आता तुझी तलवार ठेवून देते काय फार हे नाही पण आपलं किती धाडसीपणा हा बघा की ब्याऐंशीव्या वर्षी हा मनुष्य म्हणतो आहे त्या इंग्रजाला की गाझिओ मे बू रहेगी जप तलक इमान की निष्ठा जर आमच्याजवळ असेल ना आमच्या सगळ्या सैनिकांमध्ये आमच्या लोकांमध्ये गाजियों में बू रहेगी जब तलक इमान की तक ते लंदन तक चलेगी ते हिंदुस्तान की आमची तलवारी तिथपर्यंत जाईल तुम्ही काय इथल्या गोष्टी करत तुम्हाला इथं तर मारूच पण तिथेही जिंकू आम्ही आणि आज ते खरं व्हायला लागलेलं दिसतोय आळू त्यामुळे त्यांनी ते ब्याऐंशीव्या वर्षी हा मनुष्य इतका करारी जबाब देतो आणि सत्याऐंशीव्या वर्षी तर त्याचं निधन झालेलं आहे पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि त्याची गजल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत त्यामुळे मी त्यात काय नाही बात करणे कमी मुश्किल नाही सी तो नी किंवा लगता नाही जी मेरा दय उजडे दयार मे हे सगळ्या माहिती आहेत आपल्या त्यामुळे मी त्यात जात नाही पण अली सरदार जाफरी ज्यांचं ज्ञानपीठ पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे उर्दूतला असे शायर मोठे शायर प्रश्नच नाही अली सरदार जाफरीबद्दल मी बोललेलं पण अली सरदार जाफरी हे म्हणतात की जोश मलियाबादींनी जी कविता लिहिली पहिली क्रांतिकारी ती खरी पहिली कविता आहे ह्या स्व संपूर्ण उर्दूच्या शायरीमधली उर्दूच्या देशप्रेमावरच्या शायरीमधली पहिली कविता आहे पण मला वाटतं की ती नाही कारण त्याच्या आधी कितीतरी वर्ष जफरनी हे उत्तर दिलं आहे त्यामुळे ही खरी पहिली कविता आहे की गाजियो मे जब तक बू रहेगी मानकी त्यामुळे तिथून झालं जोश मलियाबादीनी जी लिहिली तिचं दोन ओळी ऐकवतो आणि पुढे जातो क्या हिंद का जिंदा का प्रहा है गुंज रही तकबीरे भारताचा हा जो तुरुंग किंवा भारताचा आहे सगळं कापतोय का ते प्रार्थनेपूर्वी जे उच्चार करायचे असतात ते शब्द आहे गुंज रही उक्ताए उगताय शायद कुछ कैदी और तोड रहे जंजीरे आता जंजीर तोडून आता साखळ्या तोडून ते पुढे जायला निघाले आहेत असं त्यांनी जी कविता लिहिली ती सरदार जाफरींच्या मते ही पहिली क्रांतिकारी कविता आहे पण माझं मत मी त्यावर मांडलेलं आहे दुसरे सा त्यांच्याबरोबर जे शायद जोश मलियाबादींच्या काळ जोश मलियाबादीन नेहरू यांचे संबंध यावर बोलण्याचा स्वतंत्र विषय कारण अतिशय चांगले मित्र होते जोश मलियाबादी जेव्हा फाळणी झाल्यावर तिकडे गेले तेव्हा त्यांना खूप लोकांनी विनंती केली की जाऊ नका वगैरे तरी ते गेले आणि पस्तावले असे जे जे गेले ते पस्तावलेत मग त्यामध्ये मेहे असूनसुद्धा पस्तावलेत सीमा बाकबराबादी तर आपल्या मुलांना सारखा म्हणत होता की बाबा रे मला घेऊन चला हिंदुस्थानात मी जिथे जन्मलो तिथेच मला मरायचं आहे पण त्याच्या मुलांनी आणलं नाही तो शेवटी तिथंच बिचारा तडफडत मेला सांगायचा उद्देश आहे की जे सागर निजामी होते हे सागर निजामी आपल्या पुण्यात राहिलेले आहेत कुठे राहिलेले आहेत तुम्हाला आता ते टॉकीज नाही आहे आपसरा नावाची टॉकीज गुलटेकडीच्या रस्त्यावर आहे ना गुलटेकडीकडनं हो गुल सेवन लवजकडे येताना त्या अप्सराच्या तिथं फेमस त्यांचा एक मोठा स्टुडिओ होता आणि त्यामध्ये अनेक शायर अनेक चित्रपटातली लोकं राहत होती त्यामध्ये सागर निजामी होते सागर निजामींचा निजामी अभिमान बाळगायलाच पाहिजे आपण त्याचं कारण असं आहे ह्या माणसाने एकदा शेर लिहिला आहे कविता लिहिली त्यातला शेवटचा शेर मी तुम्हाला ऐकवतोय आहे त्याने असं लिहिलं की गुलामी और पामाली आता अनेकांना पामाले हा शब्द फार कळत नाही पामाले हा अतिशय सोपा शब्द आहे पा म्हणजे पाय माल म्हणजे कुसकरणे माल म्हणजे कुसकरणे हा मराठी शब्द झालेला आहे कसा तुम्हाला मी सांगतो माल म्हणजे हल्ली जो शब्द आहे तो वेगळा पण माल हा शब्द मराठी कसा आहे ते तुम्हाला सांगतो रू म्हणजे चेहरा रुबरू बातगी आहे ना रू म्हणजे चेहरा मग रू आणि त्याला जो कुसकरतो त्याला रुमाल म्हणतात आणखीन एक तुम्हाला आठवत असेल आई साहेब तुम्हाला आपल्याकडे पोळीचा कुसकरापूर्वी जे करायचा त्याला मलिदा हा शब्द होता हल्ली मलिदाचा अर्थ परत वेगळा झालेला आहे पण मलिदा म्हणायचे तर माल ह्या शब्दाचा अर्थ कुस्करणे पामाल म्हणजे पायाने कुस्करणे विशेषतः जी सिगरेट पिणारी लोकं पायाने असे असे करतात त्याला म्हणतात पामाल है ना आणि पामालवरनेच आपल्याकडे एक मराठी शब्द आलेला आहे तो म्हणजे पायमल्ली करणे है ना म्हणजे उर्दू काय फार अवघड नाही आहे गुलामी और पामाली को जिस दिन मान देखूंगा, मान म्हणजे संपताना जेव्हा गुलामी आणि पामाल हे जे करतात इंग्रज हे जोपर्यंत ते जेव्हा संपेल त्यांची तो फिर ये हम नशी मी सर उठा कर देखूंगा तेव्हाच मी चांद बघेल आणि विशेष म्हणजे सागर निजामींनी ईदच्या दिवशीसुद्धा चांद बघितलेला नाही कारण स्वातंत्र्य मिळूच तर त्यांनी चंद्र बघायचा नाही अशी शपथ घेतलेली होती म्हणजे एवढं मोठं योगदान ह्या लोकांचं त्यामध्ये आहे आ, नंतर मग आपल्याला काकोरी कट वगैरे तो सगळा पाठ असेल आपल्याला माहिती असेल त्या अश्फाक उल्ला खान आणि सरपरोशी की तमन्ना ज्याची म्हणून गाजली गेली त्याची ती नाही आहे पण तो गायला सर रामप्रसाद बिस्मिल ह्या दोघांकडे आपण जाऊ रामप्रसाद बिस्मिल हा कवी होता पण ती कविता त्याची नाही आहे सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना के जोर कितना बाजू आहे का तिलमेय ती त्याची नाही ती बिस्मिल अजिमाबादी म्हणून होते त्यांची कविता आहे ते बिहारमधले कवी होते पण हा आश्बाक जो होता ना हा सुद्धा कवी होता आणि त्याने सुद्धा तेव्हा लिहिलेला आहे ते त्याचं जुनून नावाचा एक कविता आहे वेळाचा उन्माद असा आणि त्याने असं म्हणलं आहे फार तेव्हाच्या सगळ्या परिस्थितीवर त्यांनी लिहिले हे झगडे और, और बखेडे मिठाकर जो आपस में मिल जाओ हिंदू मुसलमानांनी भेटलं पाहिजे एकमेकांना एकमेकांनी राहिलं पाहिजे एकत्र ये झगडे और बखेडे मिठाकर जो आपस में मिल जाओ आबस तफरीक है तुम ये हिंदू और मुसलमान की सभी सामाने अशरत थे मजे से अपनी कट्टी थी वतन के इश्क ने हमको हवा खिलवाई जिंदा की या प्रेमाने देशाच्या प्रेमाने आम्हाला तुरुंगात घातलं आहे पण लक्षात घ्या आपण एकत्र एक राहिलो तरच निभावणार असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं नंतर मग त्यानंतरचा टप्पा हा इकबालचा टप्पा आहे आता इक्बालबद्दल खूप लोक गैरसमजाने बोलतात इकबालनीच फाळणी भारताची केली इकबाल सपोर्टिंग होता जिनांना इकबाल पाकिस्तानचा शायर झाला खरं तसं नाही आहे इकबाल फाळणीच्या आधी वीस वर्षे मेलेला आहे त्याचा मृत्यू हा वीस वर्ष आधीचा आहे त्यामुळे इक्बालचा त्यात काही संबंध नाही एका इंग्रजी आपल्याकडे ते होतंच म्हणा हां म्हणजे लेननी काय लिहिलं आहे ह्याच्यावरच लोकं जास्त विश्वास ठेवतात निफाडकरांनी काय लिहिलं याच्यावर ठेवत नाही त्यामुळे लेन तसं इंग्रजी एका एक एडवर्ड म्हणून होता त्याने लिहिलेलं आहे आणि त्याने ते लिहिल्यानंतर इक्बालनी त्याशी पत्रव्यवहार केला की तुम्ही माझं सगळं बघितलं आहे का पत्रव्यवहार मी नेहरूंशी बोललेलो आहे मी जिनांना जी पत्र पाठवली ती बघितली का त्यामध्ये कुठेही मी फाळणी व्हावी असं लिहिलेलं ले नाही तुम्ही माझ्यावर थोपवता कशाला आणि त्या एडवर्डनी पुढच्या आवृत्तीत त्याच्या पत्रासकट माफी मागितलेली आहे हे दोन्ही पुस्तकं ॲवेलेबल आहेत म्हणजे त्या असं काही नाही आहे की ते कुठे लपून आहेत पण त्या इकबालचा ज्याचा आपल्याला सगळ्यांना कविता अतिशय प्रिय आहे सारे से अच्छा हिंदुस्तान हमारा आप ते आपल्याला माहिती आहे तेव्हा त्यात जात नाही पण हा इक्बाल आला इक्बालचं एक पर्व होतं आणि त्यावेळेस त्याने एक कविता लिहिलेली आहे आणि ते खरं त्यांनी मुलांसाठी लिहिलेलं गाणं आहे पण त्यामध्ये तो काय म्हणतोय चिस्तीने जिस जमी पे पैगा मे हक सुनाया चिस्तीने जे जिस जमी पे पैगा मे हक सुनाया सत्याचा संदेश दिला नानकने जिस जमी को वैदत का गीत गाया वैदत म्हणजे अद्वैत द्वैत अद्वैत त्यातला अद्वैत नानकांनी जेव्हा शिकवलं चिस्तीने जिस जमी पैगामे हक सुनाया नकने जिस जमी वैदत का गीत गाया तातारियोने जिसको अपना वतन बनाया म्हणजे रूस आणि त्या भागात राहणाऱ्या लोकांनी आपलं भारतात येऊन आश्रय घेतलेला आहे तातारियोने जिसने जिसको अपना वतन बनाया जिने हिजाजिओ दस्ते अरब छुडाया मेरा वतन वही है मेरा वतन वही है तो अभिमानाने सांगत होता की भारत हाच माझं वतन आहे परंतु ते जे काही झालं आणि नंतर मग तो तिकडं गेला त्याला नंतर बिचाऱ्या त्याच्या मित्रांनी शिव्याही दिल्या इक्बालला आणि त्यांनी काय काय म्हटलं मुला, नारायण मुलांची कविता पण आहे की हा सियासी बन गया आता हा एक चांगला कवी होता आणि आता राजकारणी बनलेल्या वगैरे पण इक्बालचं काही त्यामध्ये ह्या ह्याच्यामध्ये नव्हता हे खरं आहे की सारे जहा से अच्छा हिंदुस्ता आम्हाला त्यांनी बदलून लिहिली पण ती नंतर जी बदललेली कविता आहे ती मुसलमानांच्या धार्मिक लोकांचा अतिशय त्याच्यावर दबाव आला तिथं गेल्यानंतर आणि त्यांनी ती बदललेली आहे हे आपण लक्षात घ्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गांधींवर खरं तर नेहरूंवर कविता टिळकांवर टिळकांवर पण कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे टिळ त्याच्याही दोन ओळी या सगळ्यांवर कविता लिहिलेल्या आहेत आणि गांधीसुद्धा कवितांचे खूप प्रेमी होते त्यांना वेळ नव्हता हा सोडून द्या भाग मजाज लखनवीसारखा शायर जेव्हा त्यांच्याकडे त्यांना गेला भेटायला तेव्हा मजाज लखनवीला म्हणले मला वेळ नाही आहे तुझी एकच कविता ऐकू आणि मजाजने ती, ती एक कविता ऐकल्या ऐकूल्या ऐकवल्या नंद्नी पुजार म्हणून सुंदर कविता आहे त्याची पण ती आपल्या ह्याच्यात आत्ता आत्ताच्या ह्याच्यात नाही पण ती कविता ऐकवल्यानंतर ते गांधीजी इतके भारवून गेले की त्याला म्हणे अजून एखादी ऐकू अजून एखादी ऐकून दीड तास गांधींनी ऐकल्या आहेत कविता इतकं त्या मजाजबद्दल सांगता येईल आणि मजाज आपल्या सगळ्यांना एका गाण्यामुळे माहिती आहे मजाज लखनवीचं तलतनी गायलेलं गाणं जे आहे ए वहेश ते दिल क्या करू ए गमे दिल क्या करू हे त्याचं अतिशय प्रसिद्ध गाणं मजाज लखनवीचं आहे तो आपल्याला त्यामुळे माहिती आहे या मजाज लखनवीनी त्यावेळेच्या तरुणांना संदेश देणारी एक कविता लिहिली होती आणि ती त्या काळात इतकी पॉप्युलर होती म्हणजे मजाजच्या वेळेस तर प्रभात फेऱ्या आपल्या जशा निघायच्या ना तशा मजाजनी मजाजच्या गाण्यांवर प्रभात फिराय निघालेल्या आहेत बोल री बोल ए धरती बोल अशी एक कविता त्याची आहे त्याच्यावर पण निघाली आणि ह्या कवितेवर जास्त नवजवानांचे त्यांनी म्हटलं जो हो सके तो हमे पामाल करके आगे बढ तो मु नवजवानांना सांगतो की आम्हाला पायदळीत उडवान तुम्ही पुढे जा जो हो सके तो हमे पामाल करके आगे बढ जो हो सके तो हमारा जबाब पैदा कर बहे जमी पे जो मेरा लहू तो गम्मत कर अम्मी हा युद्ध मेलो तरी तू कालजी नको करूँ बहे जमी पे जो मेरा लहू तो गम मत कर ई जमी में जमीक से महकते गुलाब पैदा कर यत्न तू चांगल गोष्टी पैदा कर तू इकबाल के, तू इकबाल की आमद का इंतजार न कर तू इनकलाब की आमद का इंतजार न कर तू क्रांति से वाट पाऊ नको तू इनकलाब की आमद का इंतजार न कर जो हो सके तो अभी इनकलाब पैदा कर अशी त्याने कविता लिहिली आणि त्या ह्याच्यावर अनेक तरुण म्हणजे माझ्याच लखणीबद्दल इस्मत चुक्ताई यांनी लिहिलेलं आहे की त्याच्यावर मुली खूप फिदा असायच्या त्याच्या कवितेवर तो तेव्हाचा अमिताभच होता किंवा शाहरुख खान म्हणा काय असेल ते आणि त्यावेळेस त्याच्या कविता ह्या उशीमध्ये लपवायच्या आणि वाचायच्या त्या वा हॉस्टेलमधल्या मुली ही इस्मत चुक्ताईनी लिहिलेलं आहे इतका पॉप्युलर होता माझ्याच की त्याने त्या त्या मुली आज माझ्याकडे इकबाल मजाची कविता आलेली आहे म्हणजे मजाशी माझं लग्न झालं आहे अशा भावनेत त्या वावरत होते इतक्या प्रमाणात तो पॉप्युलर होता पण ह्या कवितेमुळे तो तरुणांमध्ये अतिशय प्रसिद्ध झाला आणि मग त्यानंतर मग फिरा गोरखपुरी अली सरदार जाफरी मी मगाशी उल्लेख केला आहे उठा उठो हे हिंद के बागवानो उठो म्हणून त्यांची कविता आहे बऱ्याच कविता आहे त्यांच्या पण मला उर्दूतल्या सगळ्या कवितांचं जाळवा जवळजवळ दीड ते दोन हजार कविता माझ्याकडे उर्दूतल्या राष्ट्रीय ह्याच्यावरच्या आहेत त्यामुळे त्या सगळ्या ऐकवण्यात मला ये नाही मला दोन तीन कवी फार महत्त्वाचे आहेत त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं ते तुम्हाला मी ऐकवणार आहे कारण म्हणजे अर्समलशियानींचं नाव नाही घेतलं तर माझं चूक होईल कारण ते पण एक मोठे कवी होते मगदूम मोईउद्दीन ज्याचं आपल्याला गाणं माहिती फिर फिरछिडी बात रात फुलोंकी त्याचं गाणं आहे किंवा एक जुन्या जमान्यातल्या लोकांना एक चमेली के मंडवे तले हे गाणं ज्याचं प्रसिद्ध आहे तो मगदूम मोहुद्दीन नंतर खासदारही झालेला आहे या मगदूम मोहुद्दीननी पण कविता ह्याच्यावर लिहिलेल्या आझादी ए वतन म्हणून कविता लिहिलेली आहे आणि रक्ताने भरलेल्या बागेची तुम्हाला शपथ तुम्हाला शेतकऱ्यांची शपथ शहीदांची शपथ एक वेळ जगातील समुद्र कोरडे पडतील नद्या वाहत वाहत थकून झोपतील नरकातील निखारे जळणे सोडतील विजेच्या धारा त्यांची गती सोडतील पण ही आमची पवित्र भूमी आता पापी लोकांच्या हातीत जाणार नाही असं त्याने लिहिलेलं आहे फार सुंदर कविता आहे ती कहो हिंदुस्तान की जय मोठी कविता आहे ती त्यामुळे ह्या सगळ्यांचं शाहीर होशियारपुरी पुरी पंडित लघुराम जोशमलानी अली जोहर किती सांगावे तुम्हाला म्हणजे एवढी नावं ज्याची आई कदाचित काही लोकांना माहिती असेल अब्दी बानो बेगम म्हणून किंवा बी अम्मा म्हणून ती प्रसिद्ध होती आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तिचा हा मुलगा अली जयधर जोहरपर्यंत असे बरेच लोक आहेत पण मी ज्या दोन तीन लोकांवर बोलणार आहे त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे काळ्या पाण्याची ज्याला उर्दूमध्ये हफसे दवाम हफसे दवाम म्हणजे हप्स म्हणजे गुदमरणे आणि दवाम कायम नित्यस्वरूपी जिथं नित्यस्वरूपी गुदमरतच माणूस जगतो अशा अंदमान बेटांवर जी काय लोकं पाठवली बागेतली दोनशे लोकं त्यावेळेस पाठवली म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या नंतर दोनशे लोकं पाठवली होती त्या त्या पहिल्या ह्याच्यामध्ये काही लोकं जी होती त्यात हा लालचंद फलक म्हणून होते पंजाबचे आणि त्यांनी आपल्या चित्रपटाची काही गीतं पण लिहिलीत पण जुन्या चित्रपटातली त्या याच्या काळातली सायकलच्या काळातली पण त्यांनीसुद्धा एक कविता लिहिली होती की दिलसे न निघले की मरकर बी वतन की उल्फत आमच्या हृदयातनं दे देशाचं प्रेम अजिबात निघणार नाही मेलो तरी निघणार नाही दिलसे न ना निघले की मर बी वतन की उल्फत मेरे मिट्टी से भी ए खुशबू ए वफा आएगी या देशाशी आम्ही निष्ठा हो, एकनिष्ठा आहोत याची याचा सुगंध मी मेल्यानंतर माझ्या मातीतून सुद्धा दरवळेल अशी त्यांनी कविता लिहिलेली होती अशा अनेक कवितांमध्ये एक महत्त्वाचा कवी म्हणजे मौलाना फजले हक फार मोठा क कवी होता अरबी फारसी संस्कृत याचा विद्वान होता आता या मौलाना फजले थोडी गंमत सांगून मग पुढे जाऊ आपण हा मौलाना फजलेह ह्याचा जो ह्याचा मुलगा मौलाना फजलेहचा मुलगा म्हणजे पहिली मुलगी त्याची की हिरमा मुलगा तर तो नंतर सांगतो त्याबद्दल पण हिरमा नावाची मुलगी होती तिचा नवरा होता रुस्वा त्या रुसवाचा मुश्तर नावाचा मुलगा होता त्या दोघांचा हे मी तुम्हाला का सांगतोय बघा मौलाना फजलेह हा कवी हिरमा कवी त्या तिचा नवरा रुसवा कवी त्यांचा मुलगा मुश्तर कवी आणि त्यांचा मुलगा जा निसार अख्तर तोही कवी आणि त्याचा मुलगा जावेद अख्तर तोही कवी ही अशी परंपरा आहे त्यांची हा जावेद अख्तर का भाग्यवाने त्याला आई वडिलांकडनं ही परंपरा आईकडनं मजाज लखनवी जो आत्ता उल्लेख केला मी ए वयश ते दिल क्या करू ए गमे दिल क्या करू तलतनी ज्याचं गाणं म्हणलं तो त्याचा मामा म्हणजे तिकडनं आईकडनं पण हे त्याची आई स्वतः चांगलं गद्य लिहायची पोएटिक गद्य लिहायची तिची पत्र पण उपलब्ध आहे आणि इकडं सासर कैफी आजमी म्हणजे तिन्ही प्रवाहातनं ज्यावेद अख्तरला जोडलेला आहे त्यामुळे भाग्यवान येतो पण असं हा जो मौल्याना आहे की ह्याचा आपण का लक्ष ठेवायचं कारण सांगतो तुम्हाला हा मौलाना फजले काय जो आहे हा बहादूरशाह जफर असताना जफर त्याला मानत होता जफर गालिबच्या काळातलाच मौला हा मौलाना अके आणि हा मनुष्य एकदा गालिबच्या एका मैफलीत गेलेला होता मैफलीमध्ये होता गालिबचा चांगला मित्र होता आणि गालिबला काही लोक बोलले की तू काय फारसीमध्ये लिहितो आणि ते आम्हाला कळत नाही आप का कहा तो ये आप समजे या खुदा समजे असा तो शेर प्रसिद्ध आहे आणि गालिबचा हा अपमान झाल्यानंतर गालिब तराता निघून गेला त्या मैफलीतनं छोटी मैफल होती त्याला नशिस्त असं म्हणतात तिथनं तो निघून गेला आणि तो निघून गेल्यानंतर त्याला गालिबला मिश्राम बसा त्या गालिबला याने मागे पळत पळत जाऊन मौलाना फजले अग्नीस समजावलं आहे की बाबा रे अरे तू राग मानू नकोस त्यांचं म्हणणं खरं आहे तू फारसी शब्द फार वापरतो फारसी इथल्या लोकांना कळत नाही आहे मग तो म्हटलं मी कसं काय करू काय करू मग म्हणजे तू उर्दूमध्ये जास्त लिही मग तो म्हटलं हे मला नाही कळणार ना हे कुणीतरी करायला पाहिजे काम मग ते म्हणजे मी करतो मग ते मौलाना फजलेहकडे दिलं त्यांनी फारसी शब्द काढून तिथं उर्दू शब्द भरलेत सोपे शब्द भरलेत म्हणून गालिबच्या काही गजला पटकन कळतात काही अजिबात कळत नाही असं जो भाग आहे तो त्याचा भाग आहे मग हा मौलाना फजले आपण का लक्षात ठेवायचा गालिबचं पुस्तक त्यांनी काढलं दिवाणे गालिब जे जगभर प्रसिद्ध आहे म्हणून लक्षात ठेवायचं का तर अजिबात नाही त्यामुळे ठेवा तुम्ही पण त्यापेक्षा पुढची गंमत आहे हा मौलाना फजले हक बहादूरशाह जफरचा बहादूरशाह जफर त्यांचा ऐकत होता मग किती ग्रेट होता आणि आपल्या जावेद अख्तरचे कोण होते ते तुम्हाला परंपरा सांगितली हे मौलाना फजले हकनी एकदा फतवा निघाला आणि तो फतवा खाली सई मौलाना फजले हक होती इंग्रजांनी ते पाहिलं सरकारी कारभार असले त्यामुळे त्यांनी ते पाहिलं आणि ह्याच्या अगोदरचे फतवे त्यांनी काढलेले होते मौलानाने त्यांना वाटला हा आपल्याविरुद्ध फतवा यानेच काढलेला आहे त्याला पकडलं आणि त्याला अंदमानला पाठवलं हे सावरकरांच्या आधीची गोष्ट आहे लक्षात घ्या आणि हा मौलाना फजले जेव्हा अंदमानला गेला तेव्हा त्याचा मुलगा म्हणजे हिरमाचा भाऊ तो प्रयत्न करत होता वडिलांच्या सुटकेसाठी तो दिल्लीच्या गव्हर्नरकडे गेला दिल्लीचा गव्हर्नरने सांगितलं कलकत्त्याच्या गव्हर्नरकडे हे कागदपत्र दे मग त्यांनी ते सगळे आपल्या वडिलांचे हस्ताक्षर आणि हे फतव्याचे हस्ताक्षर बघा वेगळे आहेत असं दाखवत तो कलकत्त्याला गेला कलकत्त्यामधल्या गव्हर्नरने सांगितलं हे आमच्या हातात नाही तू राणीकडे जा इंग्लंडला आणि त्याला इंग्लंडला पाठवलं तो इंग्लंडला गेला आणि इंग्लंडला त्याला ऑर्डर मिळाली की तू जा आता अंदमानला सोडून आण तुझ्या वडिलांना तो दिल्लीला आला घरी आपल्या भावांना सांगितलं आईला सांगितलं की आपले वडील परत येणार हे बघा मी सुटकेचं हे आणलेलं आहे आणि तो तो ऑर्डर घेऊन तो, तो अंदमानला गेला एवढा प्रवास सोप्पा नव्हता हो त्या काळात तुम्ही लक्षात घ्या किती दिवस जातात यात तो जेव्हा अंदमानला उतरला विमानातनं तेव्हा समोरनं अंदमानच्या जेलमधनं एक प्रेतयात्रा निघाली होती आणि ती याच्या वडिलांची होती असा हा मौलाना फकले, हक आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे यासाठी की त्याने लिहिलेलं असोत्तुल्ला हिंदी आहे पुस्तक पन्नास पानांचं पुस्तक आहे गुगलवर अवेलेबल आहे ते पुस्तक तुम्ही तिथं वाचू शकता म्हणून मी त्यातलं सांगत नाही पण त्यामध्ये सावरकर जे जे लोक म्हणतात की सावरकरांचे अत्याचार वगैरे काही नव्हते सावरकरांना खोटं लिहिलंय असं जे आजकाल एक टूम निघालेले आहे त्यांना सांगण्यासारखं आहे की असो असोरतुल हिंदिया हे पुस्तक वाचा त्यात ह्या मौलाना फजले अकनी तिथं अंदमानात काय काय अत्याचार होता त्याच्या अतिशय फार विदारक अशा कहाण्या त्यांनी लिहिलेल्या आहेत आपलं काळीच विदीर्ण करतं अशा कहाण्या लिहिलेल्या आहेत नंतर दुसरा महत्त्वाचा कवी खरं तर महत्त्वाचा कवी हा दुसरा म्हणायचं म्हणजे काळानुरूप आहे म्हणून म्हणायचं खरं तर हा सगळ्या स्वातंत्र्य चळवळीचा केंद्रबिंदू आहे आपल्या आणि त्याचं नाव आहे हसरत मोहानी आता मी तुम्हाला हसरत मोहाणी शब्द विचारल्यावर तुम्ही म्हणणार अरे आम्हाला माहिती नाही बरोबर ना माहिती नाही आम्हाला कारण काय त्याचं काम आम्हाला माहिती नाही पण या हसरत मोहाणीच्या दोन गोष्टी सांगितल्या तुमच्या लक्षात येईल की हा किती मोठा आपल्यासाठी आहे आपल्या देशाला जे स्वतंत्र चळवळी जसं आपण शिवाजींच्या काळामध्ये छत्रपती शिवाजीराजे आपले त्यांच्या काळामध्ये हर हर महादेव असं म्हणलं आजही आपल्याकडे चे, चेतना मिळते एक स्फूर्ती मिळते लढायला है की नाही ह्या माणसाने आपल्या सगळ्यांना आपल्या भारतीयांना स्वातंत्र्य लढ्यात एक मंत्र दिला आणि जो आपण म्हणलेला आहे पण आपल्या माहितीने तो ह्यांनी दिला आहे तो आहे इन्कलाब जिंदाबाद हा त्यांनी दिलेला मंत्र आहे त्यामुळे हसरत मोहानी हा सगळ्या ह्याचा केंद्रबिंदू तर आहेच दुसरी गोष्ट हसरत मोहानी मोठे का आहेत हसरत मोहानी हे एकदा दिल्लीत दिल्लीच्या दिल्लीची थंडी म्हणजे तुम्हाला माहिती आहे हड्डीफोड थंडी म्हणतात थांबायचंय का हा हसरत मोहानींना ना त्या दिल्लीच्या थंडीमध्ये राहू दे हे दिल्लीच्या थंडीमध्ये हसरत मोहनी एका मित्राकडे राहायला गेले फार कहाणी ऐकण्यासारखे म्हणजे आपल्या लक्षात येईल हसरत मोहानी किती ग्रेट आणि मोठे होते हे जाला, जाला, ते हे हसरत मोहानी जेव्हा दिल्लीत आपल्या मित्राकडे राहायला गेले जेवण झालं गप्पा झाल्या आणि झोपायचं तर तेव्हा घरं लहान होती त्यांनी बाहेर कॉट टाकलेली होती त्या कॉटवर यांना झोपायला दिलं हसरत मोहनींना आणि त्यांना इंग्लंडवरनं आणलेलं चांगलं ब्लँकेट पांघरायला दिलं आणि सकाळी जेव्हा तो मित्र घरातनं बाहेर आला बाजेवर बघितलं तर हसरत मोहाने कुडकुडत बसलेले होते आणि ब्लँकेटची घडी तशीच होती मग त्याने विचारलं अरे हसरत म्हणे काय आहे ब्लँकेट तू घेतलेलं नाहीस तोला अरे तुला कळायला पाहिजे ना मी टिळकांचा बघता आहे मी विदेशी कसं वापरू म्हणजे हा केवढा मोठा मनुष्य आहे की ज्याने आपल्या स्वदेशीचा नारा खऱ्या अर्थाने जो त्याने ते ब्लँकेट घेतलं नाही तो म्हणला थंडीत मेलो तरी चालेल आणि हा हसरत मोहानी हे आपल्या टिळकांना भेटायला केसरीवाड्यात पण आले होते पण ते लहान होते तेव्हा हसरत मोहानी आणि टिळक देशाचे नेते होते त्यामुळे त्यांच्याकडे जायचं म्हणजे फार अवघड होतं पण ते गेले तिथं तेव्हा अपॉइंटमेंट वगैरे नव्हती बोणे नव्हते पत्रही नव्हते हे गेले टिळकांना भेटले आणि टिळकांना टिळक म्हणाले काय काम आहे तर काही नाही मी तुमचा भक्त आहे मी तुम्हाला भेटायला आलो आहे तर ते म्हणाले ठीक आहे मला पाहिलं ना ठीक आहे जा एवढंच संवाद झाला आहे जास्त संवाद झालेला नाही पण हा हसरत मोहणी इतका मोठा ज्याने इन्कलाब हे दिलं आणि आता हसरत मोहानीची ओळख सांगितलं तुम्हाला आणखीन तो जवळचा वाटेल हसरत मोहनीची एक गजल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती गजल म्हणजे चुपके चुपके रात दिन आसू बहाना या हा ही गजल त्याची पण आपल्याकडे काय झालं दुर्दैवाने आपल्याकडे शायरची नावं लोकं विसरतात गायकांची जास्त लक्षात ठेवतात हां गुलामालीची गुला गजल गुलामालीची गजल नसती ती ती असती कुठेतरी मेहदे हजी म निदा फाजलींची किंवा अन्य शायरांची कोणाची असती पण आपण ते गुलामालीची म्हणतो मेहे हसनची म्हणतो पण असा हा मनुष्य ह्या ह्या माणसाबद्दल बोलायचं म्हणजे खरंच एक व्याख्यान द्यावं इतकं या माणसाचं आहे कारण तो म्हणला तर कम्युनिस्ट होता म्हटला तर तो मुस्लिम लीगचा होता म्हटला तर तो काँग्रेसी होता का असं मी म्हणतोय सगळं तो पत्रकार पण होता आणि त्याने आणखीन बऱ्याच गोष्टी म्हणजे तो दरवेश पण होता सुपी पण होता सर्वात महत्त्वाचं कृष्णावर कविता लिहिणारा तो होता कृष्णावर अतिशय सुंदर त्याची दहा ओळींची कविता पण चांगली कविता आहे त्याची तर असं सगळं होता मी असं का म्हणतोय तो <laughs> कम्युनिस्ट पण हो <laughs> होता खरं असा माणूस असू शकतो का एक तर काँग्रेसही असू शकतो नाहीतर कम्युनिस्ट असू शकतो नाहीतर मग मुस्लिम लीगचा असू शकतो बरोबर आहे की नाही पण हा एकमेव मनुष्य आहे म्हणून मी म्हणतो की हा केंद्रबिंदू आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या उर्दू शायरांच्या मधला केंद्रबिंदू कारण हा सगळ्यांशी याचं नातं होतं पण हा गांधींनासुद्धा बोलायला कमी न करणारा मनुष्य होता तो जिथं चुकतील लोक तिथं सरळ जाऊन बोलायचा हे त्याचं वैशिष्ट्य होतं त्याला अनेकदा तुरुंगवास घडला त्याच्या घरातले सगळी पुस्तकंसुद्धा जप्त केली इंग्रजांनी फेकून दिलेली आहेत इतकं छळलं आहे त्याला त्याच्या बायकोला छळलं आहे त्याची बायको शिवणकाम करून घर चालवत होती पण तिलासुद्धा शिवण मशीन तिचं काय असेल ते फेकून दिलं इतकं त्रास खूप दिलेला आहे याची हकीकत म्हणून मी सांगतो की त्याचं आहे मग हा हे जेव्हा होतं तेव्हा तो म्हटलं ठीक आहे आम्ही कपडे शिवलेले घालणारच नाही आणि त्याने एक गोंडपटाचं वस्त्र घालून तो फिरायचा इतकं मोठा एवढंच नाही तर त्याचं इस्त्री इस्त्री तर कुठली झाली त्याला इस्त्री म्हणजे तेव्हा बघा त्या काळात मी सांगतोय तुम्हाला कधी जेव्हा नेहरू आपले कपडे फ्रान्सला पाठवायचे इस्त्रीला तेव्हा हा मनुष्य इस्त्रीचे तर सोडा पण शिवलेलेच कपडे घालायचा नाही इतका हा मोठा माणूस होता आणि आणखीन एक तर सांगायलाच पाहिजे कारण आजचं जे, जे सगळं राजकारणाचं गलित गलिच्छ असं चित्र आपण बघतो त्या पार्श्वभूमीवर सांगायला पाहिजे ह्या हा माणूस खासदार निवडून आल्यानंतर पाच वर्ष खासदार की हा दिल्ली नेहरूंच्या वेळेस हा खासदार होता मंत्रिमंडळात नव्हता खासदार होता पाच वर्षात त्याने एकदाही मानधन घेतलेलं नाही तो म्हटलाय की माझ्या आम्ही स्वातंत्र्यासाठी लढा दिला ते मानधनासाठी नव्हता दिला आमचा या देशावर प्रेम म्हणून दिला होता आणि थर्ड क्लासने नेहमी हिंडायचा रेल्वेच्या गावात गेला तर टांग्याशिवाय तो कुठे जायचा म्हणजे टांग्यातनं जायचा तो बस बिस ते नाही करायचा आणि टिळकांचा किती शिष्य होता त्याचे दोनच वाक्य सांगतो म्हणजे दोन क्षीर सांग सांगतो एक टिळक असताना त्यांनी लिहिलेलं आहे अय तिलक ऐ इफ्तकार ए जज बे हुब्बे वतन हक क्षणासो हक पसंदो हक यकीनो हक सुकन हे टिळका तुझ्या देश तुझ्यामुळे देशभक्तीच्या भावनेला एक गौरव प्राप्त झाला आहे तू सत्य बोलणारा आहेस हक म्हणजे सत्य तू सत्य बोलणारा आहेस तू सत्याची भक्ती करणार आहे सत्याचे मूल्य जपणार आहे आणि सत्यावर निष्ठा असणार आहे अशी टिळकांवर कविता त्यांनी लिहिली आणि नंतर टिळक गेल्यावर तो दुःखात बुडाला आणि त्याने लिहिलं की अरे काने दुःख होणार मातम न हो क्यो भारत मे बपा दुनिया के सिधारे आज तिलक दुनियाचे सिधारे आज तिलक बलवंत तिलक महाराज तिलक आझादी के सरताज तिलक आझादी के सरताज असं त्यांनी टिळकांना म्हणलेलं आहे असा हा मनुष्य तो जितका मी सांगितलं कम्युनिस्ट होता तितका काँग्रेसही होता गांधी नेहरू यांच्याशी अतिशय चांगले संबंध नेहरूने नंतर खासदार निवडून झाल्यावर त्यांच्याबरोबर होता आंबेडकरांशी त्याचं अतिशय चांगलं नातं होतं आंबेडकर ते चांगले मित्र होते बाबासाहेब आंबेडकरांनी ते आणि नेहरू आणि मोतीलाल नेहरू आणि म गोखले गोखले मवाळ पक्षाची जी लोक होती त्यांच्याशीसुद्धा त्याची मैत्री होती म्हणजे खऱ्या अर्थाने तो भारताचा सच्चा सेवक होता की ज्याच्या त्याने कारण कटुता ही राजकारणात जरी असली तरी बाहेर आल्यावर तुम्ही मैत्री केली पाहिजे आजकाल काय होतं नुसतं जण एकत्र चुकून आले तरी आपण फोटो काढतो त्यांचे त्याला काय अर्थ नाही आहे खरी मैत्री असली पाहिजे कारण तुम्ही राजकारण फक्त देशासाठी बोलत असता वैर नसतो तुमचं पण ते कळत नाही असं हा आपल्या जवळचा इतका होता टिळक वाड्यात आलेलाच होता आसरत मोहानी खरं मी आला होता म्हणणं शायर शायरे म्हणून मी आरे कार्य करतोय पण अदरवाईज त्यांच्या आदरानेच उलगे घ्या पण हे हसरत मोहानी आपल्या एरोड्याच्या जेलमध्ये होते अनेक वर्ष इथं होते आणि इथं त्यांनी लिहिलेला शेर उर्दूमध्ये खूप प्रसिद्ध आहे तो शेर आहे हे मश्के सुखन जारी है मशके सुखन जारी चक्की की मशक्कत बी म्हणजे दोन्ही माझं कविता लिहितो आहे आणि आटाई भिजतो आहे तिथे जेलमध्ये हे मशके सुखन जारी सुखन म्हणजे कविता हे सुखन जारी चक्की की मशक्क एक तुर्फा तमाशा आहे शायर की तबीयत बी या शायराचा तबियत म्हणजे एक तमाशाच आहे सगळा असं त्यांनी त्यावेळेस म्हणलेलं होतं आणि शेवटचा शायर ज्याच्याबद्दल मी आता तुमच्याशी बोलणार आहे कारण हे सगळे उर्दू परंपरेतल्या शायरांमध्ये हा एक शायर आहे खरं यामध्ये काही महिलांना हा प्रश्नही पडला असेल की महिला कवयित्री का नाहीत याच्यावर मी स्वतंत्र पुस्तक लिहितो आहे बुरख्यातील शायरी प्रसादला माहिती आहे पण महिलांना घराच्या बाहेरच जायची जिथं परवानगी नव्हती तिथं ह्या कवयित्रींना तर अजिबातच येता आले नाही कवी कविता लिहिल्या पण त्यांनी कविता कविताच म्हणून लिहिल्या फार काही याच्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या कविता लिहिलेल्या नाहीत अशा खूप कवयित्री आहेत त्यामुळे तो एक भाग सांगून झाला सावरकर यांच्याबद्दल एक सांगायला पाहिजे अनेकांना हा प्रश्न पडेल की सावरकर ह्या यादीत कसे काय कारण सावरकर हे मराठीचे कमी होते यांनी इंग्रजी शिकलेले होते प्रश्नच नाही तिकडे गेलेले होते इंग्लंडला हिंदी येत होतं चांगलं वगैरे ठीक आहे उर्दूशी संबंध काय तर याचा एक कारण असं आहे आपले जे इतिहास संशोधक इथं होते जे वारले आता निनाद बेडेकर हे मंजिरी मराठी जी टी व्हीवर आपल्याला माहिती आहे वृत्तनिवेदिका हिला सातत्याने म्हणत होते की अगं तुझ्या वडिलांकडे म्हणजे श्रीपू गोखले जे पत्रकार होते आणि सावरकरांच्या अत्यंत जवळचे होते तुझ्या वडिलांकडे काही मी सावरकरांच्या वह्या बघितल्या होत्या त्या जरा शोध आणि ती शोधत होती तिचे वडील वारले त्या वारल्यानंतर तिने ते शोधले व माळ्यावर टाकलेल्या वह्या काढल्या त्यामध्ये एक सावरकरांची वही मिळालेली आहे आणि त्या वहीमध्ये उर्दू लिपीत अतिशय सावरकरांनी सुंदर काय काय लिहिलेलं त्या दोन गझला त्यांनी लिहिलेल्या सापडल्या आहेत आणि या दोन गझला जेव्हा सावरकर समितीला जेव्हा त्यांना ती वही मिळाल्यावर हो, ते माझ्याकडे आले मग नंतर निदा फाजली ह्या जे शायर आहेत तू इस तर असे किंवा तुमचं ह्याच्यातलं गाणं तुम्हाला गझल माहिती आहे जिंदगी क्या चीज आहे ज्यांनी लिहिलं निदा फाजली या निधा फाजलींकडे आम्ही गेलो माझे चांगले मित्र असल्यामुळे मी गेलो त्यांच्याकडे की हे बघा हे उर्दूतलं सापडलेलं आहे बघा काय आहे त्यांनी स्वतःनी अतिशय चांगलं वाक्य वापरलेलं आहे जे सावरकर समिती जी आहे दादरला त्यांची जी गुगलवर साईट आहे त्याच्यावर तुम्हाला हे सगळं मिळेल म्हणून मी सांगतो आहे त्यावर त्यांनी असं म्हणलं आहे की हे सावरकर ह्या देशावर प्रेम करणारे खूप होतील हजारोंना निर्वासित व्हावे लागेल पण आपल्या भारताची भरभराट होईल ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे सावरकरांची वही सावरकर थोर देशभक्त होते याचा मोठा पुरावा आहे आणि धर्माच्या आधारावर भाषांची विभागणी केली जाऊ शकत नाही हे पुन्हा एकदा लखलखितपणे सत्य आपल्याला दिसतो असं त्यांनी सांगितलं का निदा फाजली हे स्वतः उर्दूचे शायर असले तरीही त्यांचा स्वतःचा आग्रह होता की उर्दूला चुकून लिपी अरबी मिळाली आहे तिला जर देवनागरी मिळाली असती तर ती जास्त चांगल्या पद्धतीने आणखीन गेली असती कारण अतिशय सुंदर भाषा तरुण भाषा अलीकडची भाषा आहे म्हणून तरुण भाषा असा आहे सावरकरांनी ते आपलं निजा फाजलींनी त्या गझला त्या सांगितलं की हो ते बरोबर आहे गझला या सावरकरांच्या आहेत आणि त्या गझला दोन ऐकून मी थांबणार आहे Uh, त्या गझलांचं तुम्हाला पहिल्यांदा मी शेर ऐकवतो मग त्याचा अर्थही सांगेल आणि बघा कसं शब्दा शब्दांमध्ये सावरकर दिसतात खुशी के दौर दौर से हे रंजो मोहन पहिले आनंदाचे क्षण नंतर आहेत पहिलं रंज म्हणजे गम दुःख खुशी के दौर दौर से हे इरंजो मोहन पहिले बहार आती है पीछे खिजा गिरदे चमन पहिले अरे वसंत ऋतू आहेच स्वातंत्र्याचा वसंत ऋतू आता येणारच आहे आत्ता हे थोडंसं कळ काढा थोडीशी सोसा आणि थोडं देशासाठी झटा मोहिब्बाने वतन होगे हजारो बेवतन पहिले फार वाक्य महत्वाचं आहे मोहिब्बाने वतन होगे मोहिब्बाने म्हणजे प्रेम मोहब्बत है ना हुब्ब म्हणजेच मोहब्बत प्रेम अर्थाने येतं हुब्बपासून पासून आपल्याला अहबाब म्हणजे मित्र हे शब्द उर्दूमध्ये येतात किंवा हबीब हा शब्द आजकाल माहिती लोकांना हं तर हाबीब हा शब्दसुद्धा चाललेला आहे म्हणजे हुब्बवरनच सगळे आले आणि हुब्बे वतन म्हणजे उर्दू शायरीतील देशप्रेम हुब्बे वतन मग ते काय म्हणतात मुहिबाने वतन होंगे हजारो बेवतन पहिले पहिल्यांदा कितीकांना हे जग सोडावं लागलं हे वतन सोडावं लागला पण नंतर प्रेमाचं हे आहे फलेगा हिंद पीछे और भरेगा अंदमन पहिले आता इथं एक महत्त्वाचा शब्द लक्षात घ्या ज्यांना गझलमधलं कळतं त्यांना की सावरकरांनी अंदमान असा शब्द न वापरता अंदमन शब्द का वापरलेला आहे यमकाला सुटेबल म्हणून वापरला का चमन पहिले वतन पहिले म्हणून अंदमन वापरलं का नाही सावरकर भाषांचा अत्यंत पर चांगला अभ्यास होता भाषा म्हणजे मराठी भाषाभिमानी होते पण भाषा सगळ्या भाषांचा त्यांचा अभ्यास होता त्यांनी पंजाबीसुद्धा गुरुमुखीसुद्धा शिकले होते आणि उर्दू जेलमध्ये शिकलेले होते त्यांनी अंदमन हा शब्द बरोबर वापरला आहे कारण अंदमान हा इंग्रजांचा शब्द आहे त्याच्या आधी अंदमन हा शब्द होता आपल्या जुन्या ह्याच्यामध्ये सगळ्या ग्रंथांमध्ये अंदमन आहे तेव्हा अंदमन अभी मेराज का क्या जिक्र ये पहिली मंजिल आहे आता उच्च शिखर गाठायचं कुठे आत्ता तर आपले सुरुवात झालेली अभि मेराज का क्या, क्या जिक्र ये पहिली ही मंजिल आहे हजारो मंजिले हे करणी आहेत तय हमको कठण पहिले ती आपल्याला कठीण होणार आहे पण आपल्याला अजून खूप जायचं आहे पुढे मुनवर अंजुमन होती आहे बघा काय शब्द वापरले त्यांनी प्रकाशमान हे भारताचं सगळं लोकांची आपली ही मैफल आहे आणि प्रकाशमान होती मनोवर अंजुमन होती है मैफिल गरम होती है मगर कब जब के खुद जलती है क्षमा अंजुमन से पहिले जेव्हा आपण जळू तेव्हाच ती प्रकाशमान होणार आहे हमारा हिंद भी फुले फलेगा एक दिन लेकिन हमारा हिंद भी फुले फलेगा एक दिन लेकिन मिलेंगे खाक में लाखो हमारे गुलबदन पहिले आमचे खूप गुला फुलासारखे असलेले शरीर ही पहिल्यांदा झोपतील मग तो चांगला फुलेल फलेल उन्ही के सिर स्रहा सहरा उन्ही पे ताज कुरबा हो त्यांच्याच डोक्यावर तो मुकुट असणार आहे उन्ही के सर उन्ही के सिर रहा सहरा उन्ही पे ताज कुर्बा हो जिन्होने फाड कर कपडे रखा सिर पर कफन पहिले काय शब्द आहेत कफन त्यांनी ते वापरला की कफन ज्यांनी बांधलेलं आहे आपले कपडे फाडून त्यांच्याच डोक्यावर हा ताज असणार आहे हमारा हिंद बी युरोप से ले जाएगा सवगत हमारा हिंद बी ले युरोप से ले जाएगा सबगत म्हणजे आमचा प्राणप्रिय भारत हा युरोपपेक्षा अधिक प्रगती करेल तिलक जैसे मोहिब वतन हो इंडियन पहिले त्याच्यासारखे भारतीय सगळे असले पाहिजे टिळकांसारखे असा उल्लेख त्यांनी टिळकांचा आदराने केलेला आहे हमे दुःख भोगणा लेकिन हमारी नसले सुख पाणी हे कशासाठी दुःख सोसायचं आहे आमच्या पुढच्या पिढींना सुख मिळावं म्हणून पुढच्या पिढींनी आम्हाला शिव्या घालाव्या म्हणून नाही हां लक्षात घ्या पुढच्या पिढीला सुख मिळावं म्हणून आम्ही हे दुःख भोगणार आहोत हमे सुख भोगणा लेकिन हमारी नसले सुख पाणे यह मनमे ठाणले आपणे हे हिंदी मर्दो जन पहिले आणि हिंदीच्या मर्दांनी हिंदुस्थानच्या मर्दांनी हे लक्षात ठेवा तरच पुढे जाता येईल अशी एक गजल आणि दुसरी एक गजल आहे की ज्यामध्ये सावरकरांनी त्याच विषयावर आहे यही पाओ गे मेशर मे जवाब मेरी बया मेरा मंदा हिंदवाला हिंदोस्ता मेरा असा अभिमानाने त्यांनी लिहिलेला आहे तेरी सेवा मे भारत अगर सर जाए तो जाए तेरी सेवा मे भारत अगर सर जाए तो जाए तो मै समजू की है मरना हया ते जाविदा मेरा हे जीवनाचं सोनं झालं माझ्या जीवाचं सोनं झालं असं मी समजेल तुझ्याच याच्यात जाऊ द्या ही दोन्ही गझला उर्दूमधल्या एका परंपरेला बरोबर धरून आहेत ती म्हणजे मुसलसल गझल मुसलसल म्हणजे एकाच विषयावर जी गजल असते आणि विशेषतः हाली पाणीपती जे ज्यांनी बऱ्याच आपल्या स्वातंत्र्यावर कविता लिहिल्या त्यांच्यापासनं आलेली आहे ही परंपरा या दोन्ही कविते देशप्रेमाचा आहे मग हिंदुस्तान के उजडे खंडर का एक जर्राहू हे हा आमचा हिंदुस्तान उखडलेला आहे ढासळलेला आहे याचा मी एक कण आहे यही मैं हिंदुस्तान के उजडे खंडहर का एक जर्रा हूं। यही सारा पता मेरा यही नामो निशा पहिले मेरा मेरा है रक्त हिंदी जात हिंदी ठेठ हिंदी हूं मैं यही महजब यही, यही है खानदान मेरा काय काय लोक वाचतच नाही त्यामुळे हे फार अवघड होतं नाहीतर तर लोकच शिव्या देणार सावर नाही सावरकरांना आता ह्या अशा सावरकरांनी जे म्हणजे मी माझ्याशी शिव सिकंदरापासून या व्याख्यानाला सुरुवात केली की तिस तिसऱ्या शतकात सिकंदरांनी हे केलं आक्रमण सुरू झाले आपल्याकडे आणि ती इंग्रजांपर्यंत आली त्याच्याच उल्लेखाने मी शेवट करणार आहे खरं तर <coughs> माझे शब्द घेऊन तुम्ही घरी जाऊ नये सावरकरांचे घेऊन जावे म्हणून सावरकरांचे अजून एक कवितेच्या चार ओळी ऐकवणार आहे सावरकरांच्या चार ओळी ऐकून आपण घरी जा का त्याचं कारण पुढे सांगतो त्या कवितेचं नाव आहे हमी हमारे वाली आहे आपल्या मदतीला कोणी येणार नाही अमेरिका येणार नाही रशिया येणार नाही जपान येणार नाही आपल्याला मजबूत व्हावं लागेल हमी हमारे वाली आहे अशी कविता त्यांनी उर्दूमध्ये लिहिलेली आहे त्या वहीतच आहे गंमत तुम्हाला सांगायची राहिली ती वही तुम्ही आता सगळेजण ऐकत होता इतके दिवस की सावरकरांतर भिंतीवर लिहायचे कोळशाने काट्याने लिहायचे वही कशी काय होती आहे की नाही पण सावरकरांनी जे कविता लिहिल्या मराठी ज्यानंतर त्या पुसूनही टाकल्या आणि पाठ केल्या त्यांचं पाठांतर चांगलं होतं ते नंतरची गोष्ट आहे त्यानंतर त्यांना फोरमन पदावर बढती मिळाली आणि फोरमनला तेलाचा हिशोब ठेवायचा म्हणून एक वही मिळते ती वही त्यांना मिळालेली आहे अशा अनेक वह्या आहेत त्यातली ती वही आहे आणि त्या वहीमध्ये ते सावरकर किती हुशारो बघा काय काय गंमत केली त्यांनी त्यांनी उर्दू शिकले तिथं एका मुलमौलवीकडनं उर्दूमध्ये लिहिलं आणि लिहिलं तरी इंग्रजांनी पकडली ही वही तर ते विचारतील ते उर्दूचं ट्रान्सलेट करून घेतील पुन्हा उर्दू जाणकाराकडनं मग त्यांनी काय आयडिया केली त्या वहीची पानं वही पाहण्यासारखी पान तुम्ही कधी गेलात तर ती बघा त्या वहीची जवळजवळ निम्मी पहिली पानं ही वेगवेगळ्या वे चित्रांनी आहेत स्वातंत्र्यदेवी भारताचं चित्र आहे शिवाजी महाराजांचं चि... एक चित्र आहे भगव्या ध्वजाचं एक चित्र आहे अशी चित्र दिली आहेत अशी त्यांनी चि कुठेतरी आलेली कापून त्यांनी चिटकवली आहेत आणि ती सगळे मग इंग्रज कोण आलं तर काय करतो काय नाही हे आहे जरा हे एक चित्र मला आवडतं ती या चित हां मग ठीक आहे चालू आहे म्हणून त्यांनी ती वही पाहिली नाही म्हणून ती राहिली आहे आणि त्यामध्ये पुढे त्यांनी या गजलान कविता लिहिलेल्या आहेत त्यातली शेवटच्या चार ओळी ऐकवतो आणि थांबतो हे अत्रेंचं व्यासपीठ आहे त्यामुळे अत्रे हे नेहमी सांगतात की श्रोत्यांची संवाद नीट झाला पाहिजे त्यामुळे तुम्हाला काही शंका असेल तर नंतर विचारल्या तरी चालतील इथेही विचारलं तरी चालतील पण व्याख्यानात माझ्या शब्द घेऊन तुम्ही घरी जाऊ नका सावरकरांचे शब्द घेऊन जा देशभक्ती म्हणजे काय याचं कळेल ते असं म्हणतात हे सिकंदरापासून आपण सुरुवात केली म्हणून सांगतो आहे जिती दुनिया सिकंदर सिकंदरपर जो के शेर हुआ तचावर जगली जीती दुनिया उसी सिकंदर बीर पर भी जो के शेर हुआ भागे यूनानी भारत आके जो न तनिक भी देर हुआ महाराज कहाँ वो आज श्री चंद्रगुप्त बलशाली है रक्त रक्त में अपने भाई हमें हमारे वाली है हमें हमारे वाली है